गेल्या वर्षी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि अनेक पावलं रस्त्यांवरून पायी चालत आपल्या गावाकडे निघाली, तेव्हा औरंगाबादच्या सुमन मोगे या सुद्धा रोज पायी चालत होत्या आणि आजही त्या पायी चालतायत। मात्र जेव्हा लोकांना आपलं घर जवळ करावं वाटत होतं, तेव्हा सुमन आपलं घर सोडून रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून भिडकींच्या शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सेवा देत होत्या आणि आजही त्यांचा हा रोजचा प्रवास अखंडपणे सुरू आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन शासकीय रुग्णालयात गेल्या 5 वर्षापासून सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमन यांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणतीही वाहतुकीची सोय नव्हती, त्यामुळे ते रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करतात। मी ग्रामीण रुग्णालयामध्ये ड्युटी करते आणि आल्याबरोबर झाडू मारते, पोछा करते, लाकर खिडक्या पुसते, बकेटी धुते, बकेटी टाकते, ग्लोव्ज करते, सगळं जेवढं काम आहे माझ्यावाला तेवढं काम मी करून घेते। पायानं जर संध्याकाळी 4 वाजता सुट्टी झाली का पायानं चालत जाते। आमचं गाव खूप लांब आहे, मग मी पायानं जाते, येताना पण पायानं येते, थोडंफार येते म्हणा लवकर तरी मी पायानं जाते येते, तर दर्शक लवकरच निघते, पण थोडीशी अडचण आहे जायची यायची। घरी जायला मी पायानं जर गेले तर 1.5-2 तास लागतात मला पायानं जायला, आणि सकाळी पण मग मला दर्शक लवकरच निघावं लागत। कोरोना आपल्यापासून काम वाढलं असून सुरुवातीला प्रचंड भीती निर्माण झाली, पण पोटासाठी काम करावेच लागणार असं सुमन मोगे म्हणतात। काम तर वाढलेलं आहे म्हणा, पण काम तर करावंच लागत। काम वाढलं पण थोडस घाबरून जात माणूस, जर असे पेशंट आले कसं करायचं, कसं नाही, आपलं काय होईल, हे विचार येतो कधी कधी। पण कधी कधी विचार भी आला तरी शांत होतो आणि कामाला लागतो, मग आपले आपले काम करून घेतो, 4 वाजेपर्यंत 4 ला घरी जातो। पायी यावं लागत असल्यानं वेळ जास्त लागतो म्हणून घरून सकाळी 7 वाजताच निघावं लागतं, पण यांचं कधी दुःख वाटत नाही। आज मला जी सेवा करायला मिळत आहे त्याचा अभिमान वाटत असल्याचं सुमन म्हणतात। सकाळी 7-7:30 निघते, 7 लाच निघते, मग 7 ला निघले तरच मग मला ड्युटीला वेळेवर येता येतो, नाही तर मग वेळेवर येता येत नाही, मग थोडंफार उशीर होतो। मग हो अभिमान आहे आम्हाला, अभिमान आहे, आम्ही दवाखान्यामध्ये नशिबान आहे, आम्ही दवाखान्यामध्ये ड्युटी करतो, मग साफसफाई का वायना पण आम्ही करतो, आम्हाला अभिमान आहे। आमच्या जे भी काम असन त्या कामाचा आम्हाला अभिमान आहे, काम करायची संधी दिली आम्ही नशिबान आहे, म्हणून देवानं आम्हाला काम करायची संधी दिली, आणि हेच टाईम आहे आता आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचं रुग्णालयामध्ये ह्या अशा पेशंटबरोबर। घरचं इथून गेल्यावर मग थोडंसं मुलाबाळाला थोडंसं हे करते का बाबा, आता मी आल्यावर सकाळी पोळ्या करून घेते, सकाळी लवकर उठले पोळ्या करते, स्वयंपाक करून ठेवते त्यांना संध्याकाळपर्यंत, लेकरं राहत नाही, मग त्यांना स्वयंपाकाची सोय करून येते मी सकाळी, मग गेल्यावर पुन्हा स्वयंपाक पाणी करते त्यांच्यासाठी। वाटतं ना भीती वाटती, पण गेल्याबरोबर लगेच आंघोळ करून घेते, सॅनिटायझर करते आम्ही, म्हणजे जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत माझ्याकडे कोणालाच येऊन देत नाही। तुटपुंजा पगार असतानाही आपलं जीव धोक्यात घालून कोरोनासारख्या संकटात काम करणाऱ्या सुमन यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे। वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बिडकीन, आमच्या येथील कर्मचारी रोजंदारीवरील कर्मचारी सुमनबाई यांना आरोग्य सेवेमध्ये ते आमच्या रुग्णालयामध्ये काम करतात आणि त्या ह्या कोरोना काळामध्ये त्यांना येण्याजाण्याची काही सोय नसताना जवळपास 10 किलोमीटर पायी जाणं येणं करून आमच्या इथल्या रुग्णांची त्यांना दिलेली सेवा पूर्ण करतात, याचा मला अभिमान आहे। सुमन यांच्यासारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून कोरोनाविरोधात गंभीरपणे उभे आहेत, पण त्यांचं कधी कौतुक होतं ना कधी चर्चा, पण तरीही निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहेत, त्यामुळे सुमन यांच्यासारख्या पडद्यामागील खऱ्या कोरोना योद्ध्यांना मॅक्स महाराष्ट्राचा सलाम। औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र।